नमस्कार संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये ऍडव्होकेट शंकर निकम यांच्याबरोबर मंत्रशास्त्र, संख्याशास्त्र आणि द्वंद्व कलेवर काल जो आपण संवाद साधत होतो तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार. मला सांगा की काल जे बोलताना एक आपण आलो होतो एका याला की संख्याशास्त्राचा जो ज्योतिष भविष्य सांगण्याकरता वापर होतो त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की किरोने ते स्वतंत्रपणे एक शास्त्र म्हणून डेव्हलप केलं, विकास केला आणि परदेशात आणि जगात पसरवलं. तर मला सांगा की या पद्धतीने हा शुभ अंक आहे, हा अशुभ अंक आहे, हा तुम्हाला शोभतोय, हा लाभतोय, हे जे सगळं आहे ते जे आता त्याचं खूप मार्केट होत आहे सगळ्या चॅनेल्सवरनं किंवा अनेक रेडिओ चॅनेल्सवरनं, एफ एम वरनं, अशा तुम्हाला सतत ऐकायला मिळतं. वर्तमानपत्रामध्ये कॉलम्स आहेत त्याच्यावर लिहितात माणसं, त्याच्यामध्ये तारतम्य काय आहे? हा, आता कसं आहे की बरेच जण याच्यामध्ये तुमच्या स्पेलिंग मध्ये ए ऍड करा, आय ऍड करा अशा पद्धतीनं सांगतात किंवा के नावाने सर्वच मालिका येऊ शकतात. तर हा थोडासा अंधश्रद्धेचा भाग आहे. कारण कसं आहे माहितीये का की समजा तुमचं नाव राजू आहे, बरोबर आहे, तर राजू मध्ये एकदा यू आला त्याच्यानंतर आणखीन एकदा यू टाकलं तरी उच्चार तुम्ही करताना कसा करणार आहे? राजू हा असाच उच्चार होणार? म्हणजे ऍक्च्युली जे स्पंदन व्हायब्रेशन जे तयार होणार आहे त्याच्यात बदल होतोय का? त्या स्पंदनामध्ये जर बदल होत असेल तरच त्याचा उपयोग होणार आहे. जर बदल होणार नसेल तर फक्त आरतीमध्ये ए चार वेळा टाकलं काय आणि एकदा टाकलं काय, ते एकदा आरती हा शब्द तुम्ही वापरणार आहे, त्याच्यामुळे ते ती पद्धत चुकीची आहे. त्याच्यानंतर तुमचा प्रारब्धांक एक असतो, म्हणजे तुमच्या जन्मवेळ जी असते त्यावेळेस जी होरा असते ती ज्या नंबरची असते तो नंबर तुम्हाला शुभदायी असू शकतो किंवा तुमच्या नावाने आडनावाची बेरीज जी येते ज्याला आपण स्थूल देहांक म्हणतो त्याची बेरीज जर केली तर ती तुम्हाला शुभ असू शकते. तुमची जन्मतारीख जी असते त्याची बेरीज जर केली, म्हणजे 14 असेल तर 5, 5 6 असेल तर 6, अशा पद्धतीनं तर ते तुमचं शुभ असू शकतं. पण ज्या पद्धतीनं सगळी बेरीज करतात, म्हणजे टोटल जन्म, महिना आणि वर्ष ह्या सगळ्याची बेरीज वगैरे करणं हे लॉजिकल कन्क्लुजन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फारसं काही गम्य नाहीये. म्हणजे आता ठीक आहे, कसं असतं की बऱ्याच ज्योतिष विषयी लिहिणाऱ्यांना, म्हणजे लिहितात पेपरमध्ये वगैरे, त्यांना बऱ्याच जणांना भेटलो मी, त्यांच्याशी गप्पा झाल्या, ते भेटायला येतात, चर्चा होते, मग त्यावेळेला ते सांगतात की सर प्रत्येक व्यक्तीला खरं काय हवं असतं की सकाळी उठल्या उठल्या काहीतरी शुभ आपल्याला आपल्याबद्दल ऐकायला मिळावं. म्हणजे जसं ते गाणं आहे कहते रहो अच्छा ही लगता है वगैरे काहीतरी आहे ना, ते तशा पद्धतीनं काहीतरी आपल्याबद्दल चांगलं लिहावं म्हणून म्हणे आम्ही प्रत्येकाला काहीतरी आज चांगलं होईल, हे होईल, ते होईल अशा पद्धतीनं सांगत असतो. म्हणजे त्याच्यात रियालिटीचा पोर्शन फार कमी आहे आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल व्यवस्थित लिहिणं हे कधी न्यूजपेपरमध्ये तर शक्यच नाहीये. म्हणजे त्याचे एवढे भाग आहेत, व्यक्ती तितक्या प्रकृती, जसं तुमचा प्रत्येकाचा फोन नंबर वेगळा आहे, जगातले कुठले दोन फोन एकसारखे नसणार आहे, तसं प्रत्येकाच्या स्पंदन लहरी आणि त्याचे सगळे नंबर्स हे एवढ्या वेगळ्या पद्धतीचे आहेत की एकाचं भविष्य दुसऱ्याशी जोडलं जाऊ शकत नाही. अगदी ते जुळे भाऊ असले तरी. पण मग दुसरा एक भाग आहे त्याच्यातला, अनेक लोक म्हणजे पहाटे जेव्हा तुम्ही गाडीने निघताय कुठेही जायला, लोकल ट्रेनने किंवा रस्त्याने किंवा बसने, अनेक माणसं किंवा दुपारचे सुद्धा, म्हणजे पहाटे एक मोठ्या प्रमाणावर पण दुपारचे सुद्धा कितीकदा रस्त्यावरनं सुद्धा, पहाटेच्या वेळेला तर रस्त्यावर माणसं भराभर स्तोत्र वाचत फिरतात. मंत्रांचा तुमचा खूप अभ्यास आहे त्यामुळे मी विचारतो अशा प्रकारे जी स्तोत्र वाचतात त्याचा आणि प्रारब्ध बदलण्याचा वस्तुस्थ, म्हणजे जर कोणी जडवादी असेल तर तो म्हणेल ते हा तर अंधश्रद्धेचाच भाग आहे, पण मंत्रशास्त्राचा अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहत असाल तर तो त्याच्यात काय श्रद्धेचा भाग आहे का? काय बदलण्याचा नाही आहे? कसं आहे माहिती आहे का की आपण आता जडवादी दृष्टिकोनातून जर बघितलं तर आज जीनोम थेरी इज द लेटेस्ट इन्व्हेन्शन. जीनोम थेरी काय सांगते की तुमच्या शरीराच्या कुठलाही एक अवयवाचं छोटासं पोर्शन घेऊन त्याच्यावरती म्हणजे डीएनएचं टेस्टिंग करून त्याच्यावरून ते तुमचं लाईफ सायकल सांगू शकतात. तर जवळजवळ 900 कोटी शब्द ते रीड करायला त्यांनी तिथपर्यंत ते पोहोचलेत की तुमच्या आयुष्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जे सगळं राईटअप झालेलं आहे असं ते म्हणायला लागले जेनोस्कोप. हा, तर ते जेनोस्कोप मध्ये ते प्रत्येक कुठला रोग होऊ शकेल, ही व्यक्ती कशी असेल, कुठल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकेल अशा पद्धतीनं थोडं थोडं ते डिस्कशन करायला लागले त्याच्यावरती. पण तुम्हाला खरी गंमत सांगू का की ह्याच्यामध्ये समजा एक उदाहरण मध्ये मी पेपरमध्ये वाचलं होतं की हे जे 900 कोटी शब्द जे आहेत त्याची जी ए सी जी टी वगैरे अशा पद्धतीनं त्याची मांडणी असते, तर त्याच्यामध्ये भवन हा शब्द आपण घेऊया. भवन हा शब्द 900 कोटी वेळेला समजा लिहिलाय तर भवन ह्या शब्दाच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्ही काय समजून घेणार आहात? काहीच नाही.
कारण त्याच्यामधले जीनोम थेरी काना मात्र वाचू शकत नाही. लक्षात आलं का? म्हणजे भवनमध्ये भुवन आहे की भावना आहे की भवानी आहे किंवा भवनच शब्द आहे हे जर त्यांना वाचता येत नसेल तर ते वाचण्याला काही अर्थ आहे का? आणि त्याच्यामुळं जीनोम थेरी ही इथं कमी पडेल की जिथं, कारण जीनोम थेरी एवढंच का वाचू शकते? तर त्यांनी हे मान्य केलेलं आहे की प्रत्येक वेळेला पर्यावरणाचा किंवा तो ज्या ती व्यक्ती ज्या घरात राहते तिथल्या आजूबाजूच्या वातावरणाचा इतर व्यक्तींच्या व्हायब्रेशनचा त्याच्यावरती परिणाम होतोय. म्हणजे याला संस्कार म्हणूया आपण. म्हणजे क्लोनिंग केलेला माणूस सुद्धा तसा तसा निघणार नाही त्याचं आयुष्य. आणि संस्कारामध्ये मग आपल्यातला गर्भसंस्कार जो आपण सांगितलेला आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं भविष्य कितीही वाईट सांगितलं असेल तर तुम्ही जर त्याच्यावरती संस्कार करायला सुरुवात केली तर त्या संस्काराने तुम्ही ते बदलू शकता. पण मला सांगा की जे स्तोत्र आहे ज्याचा काही काना मात्राचं जे त्याचा अर्थ ध्यानात न घेता माणसं वाचत जातात हो, त्याने फरक पडतो? पडेल. कारण कसं आहे माहितीये का, की तुम्ही अग्नीवरती पाय ठेवला तो भाजेल, तुम्हाला माहिती आहे की नाही, इट इज ही मटेरियल देअर, तुम्हाला भाजणार असतो. तशा पद्धतीनं स्तोत्र तुम्ही म्हणायला सुरुवात केली की त्याचा इफेक्ट तुमच्यावरती व्हायलाच सुरुवात होते, तो तुमच्यावरती संस्कार होतोय. आता बऱ्याच वेळेला गैरसमज असा आहे की तो शुद्ध उच्चार झाला पाहिजे नाहीतर त्याचा तोटा होतो. निगेटिव्हिटी खरोखर काही होत नाही, ही भीती निर्माण केलेली समाजामध्ये आहे की एका, मला सांगा की 100 मार्काचा पेपर आहे, 35% पासिंग जर असेल तर तुम्ही 40 मार्काला पास झालं की 50 झालं काय, तुम्ही पास होत आहे. ज्या अर्थी तुम्ही स्तोत्र हातात घेतलं आणि म्हणताय, म्हणजे 35% तुम्ही ऑलरेडी तिथं जाताय. तिथून तुम्ही जेवढं शुद्ध म्हणायला सुरुवात कराल तेवढं शुद्ध व्हायब्रेशन स्पंदनांची क्वालिटी वाढेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला फायदा जास्त होईल. पण तुम्हाला म्हणताच येत नाही म्हणून ते चुकीचं आहे. हा भाग फार चुकीचा आहे. म्हणजे एखादं गाणं जसं आपण गुणगुणतो त्यासाठी काही आपण लता मंगेशकरनं गायलं किंवा किशोरकुमारनी गायलं म्हणून ते गायचं सोडून देतो का? त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं त्याला जमेल त्या पद्धतीनं मंत्र म्हणावा आणि त्याचा त्यांना नक्की फायदा होतोय. पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. आता मला सांगा की मंत्रांचे वर्गीकरण आहे का, म्हणजे प्रकार आहेत का त्याच्यामध्ये काय आहे? हा, आता बेसिकली आपण एकतर मंत्र म्हटले की पहिल्यांदा संस्कृत भाषा घेतो. संस्कृत भाषेचं व्यासाने जे संकलन केलं, म्हणजे व्यासाने जे वेद निर्मिती आपण केली म्हणतो ना, तर जे पूर्वीचं जे असंकलित असं जे साहित्य होतं ते त्यांनी एकत्र केलं आणि 4 वेदांमध्ये त्याची विभागणी केली. तर महाभारताच्या काळामध्ये व्यासांचं हे कार्य सर्व महाभारत काळामधलं आहे. अगोदरचं संस्कृत आणि आताचं, म्हणजे महाभारत काळानंतरचं संस्कृत जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवत आहे की शंकराचार्यांची स्तोत्र तुम्ही वाचले असले तुमच्या लक्षात येतात की आपल्याला ते समजू शकेल, कारण त्याच्यातले बरेच शब्द आपल्याला प्रॅक्टिकली आपल्या रोजच्या जीवनातले वाटतात. आणि मूळ वेदातलं जर संस्कृत बघितलं तर त्याच्यामधले शब्द आपल्याला फारसे अनोळखी वाटतात. आता मी एक निघंटू म्हणून ग्रंथ आहे, म्हणजे वेदांग, वेद ज्यावेळेला आपण वाचतो तर त्यावेळेला दशग्रंथी जसं आपण म्हणतो ना, दशग्रंथी ब्राह्मण, तर त्याच्यासाठी म्हणजे काय, वेदांची संहिता मूळ आणि ते समजून घेण्याची, वाचण्याची, कर्म करण्याची प्रक्रिया समजण्यासाठी इतर 9 ग्रंथ आहेत, त्याला 10 म्हणजे दशग्रंथी म्हणतो. म्हणून रावणाला आपण दशग्रंथी ब्राह्मण म्हणायचो. 10 तोंडाचा म्हणणं हा चुकीचा समज आहे, दशग्रंथी अशा पद्धतीनं. तर हे सगळं नॉलेज असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला हे सगळं समजून घेता येतंय. पण ह्या स्तोत्रांचा जो परिणाम होतोय त्या परिणामाच्या अनुषंगाने वेदातले स्तोत्र आणि नंतरचे स्तोत्र ह्याचा समान परिणाम होतोय. शंकराचार्यांचे स्तोत्र सुद्धा तेवढीच शक्तिशाली आणि पॉवरफुल आहेत. म्हणजे जर व्यासांच्या अगोदर शंकराचार्य झाले असते तर नक्कीच व्यासाने शंकराचार्यांचे स्तोत्र त्याच्यात ऍड केली असते. म्हणजे संकलनाचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने. पण मग मला इथे एक सांगा की आपण मंत्र तयार करू शकतो का जर आपल्याला हे नेमकं गणित कळलं तर? हो, आपण करू शकतो तयार. कारण आपल्या ऋषी मुनींनी ज्या पद्धतीनं हे तयार केलं होतं, जसं आपण म्हणतो की एखादा गणपतीचा साचा बनवला की त्या साच्यामध्ये तुम्ही एकदा ते माती आणि हे टाकायला सुरुवात केली आणि त्या प्रोसेस, एक एक्झॅक्ट जो प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनेर तुम्ही जायला लागला तर त्या पद्धतीने तुम्ही मंत्र तयार करू शकताय. मला सांगा की या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एक वेगळ्या गोष्टी, म्हणजे ते जसं बघायला गेलं तर खूप फिजिकल आहे पण त्यावर खूप काम केलेलं आहे आणि लोकांना शिकवणं, ते म्हणजे द्वंद्व कला. तुम्ही स्वतः बॉक्सिंगवर पुस्तक मोठं लिहिलेलं आहे एका सहलेखकाच्या मदतीने, पण त्याच वेळेला तुम्ही द्वंद्व कला, जी भारतीय द्वंद्व कला आहे, ओंकार द्वंद्व कला असं म्हणतात त्याला, ती तुम्ही विकसित करण्याचा प्रयत्न केलेला. ते का आणि ते कशामुळे? म्हणजे जर एवढं आध्यात्मिक एका अर्थाने आणि मंत्र शास्त्राच्या दृष्टीने
सखोल ज्ञान घेऊन त्याचा अभ्यास करता करता अचानक ही फिजिकल गोष्टीकडे तुम्ही का आला? बेसिकली फिजिकल गोष्टीचा विचार केला तर लहानपणी मी ज्यावेळेला 8-9 वर्षाचा 10 वर्षाचा होतो, आमच्या घरापासून पुढे एक 800-900 फुटावरतीच एक नदी आहे, वेदावती आम्ही म्हणतो तिला, येरळा दुसरं नाव आहे. तर त्या नदीमध्ये पोहायचा मला फार छंद होता आणि दिवसा जर मी पोहत बसलो तर मला वडील मारायचे की सर्दी होईल किंवा कामं करायचं सोडून हा पोहत बसतोय म्हणून. म्हणून मी पहाटे लवकर उठून पोहायला जायचो की घरातले सगळे उठायच्या अगोदर आपल्याला जास्त पोहता येईल. तिथं मला एक व्यक्ती भेटायची, मला व्यायाम सांगायची, ह्या पद्धतीनं तू पंच मार असं कर, अशा पद्धतीचं शिक्षण द्यायची, जे हा गूढ प्रकार होता. कारण नंतर मला ती एक वर्ष दीड वर्षानंतर परत व्यक्ती कधी भेटली पण नाही. ती आवड मनामध्ये निर्माण झाली. पुण्याला ज्यावेळेला मी कॉलेजला आलो, आल्यानंतर मी एका ठिकाणी चायनीज कुंगफू बघितलं, एका ठिकाणी अमेरिकन निग्रो एक व्यक्ती फर्ग्युसन कॉलेजला शिकवत होती कराटे. मी म्हटलं हे दोन प्रकार काय आहेत आणि मला शिकवलेलं काय प्रकार आहे, आपण हे तर डेव्हलप करायचं, समजून घ्यायचं ठरवलं. आणि मग मी ती पुस्तकं वाचायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांच्या पुस्तकात मला हा रेफरन्स सापडला की हे पूर्वीचं भारतीय ज्ञान आहे. मग मी विचार केला की हे भारतीय ज्ञान आहे तर मग हे चायनीज कुंगफू किंवा जापानीज कराटे ह्या गोष्टीमध्ये हे करता आपलं नक्की कुठं आहे हे शोधून काढूया. आणि म्हणून मी आपल्या ग्रंथांचा आढावा घ्यायला सुरुवात केली. आणि मग जरासंधी कुस्ती, भीमाची वेगळी पद्धत किंवा रावणीची वेगळी पद्धत, जांबुवंती वेगळी पद्धत, ह्या सगळ्या कुस्त्यांबद्दल मला त्याच्यामध्ये रेफरन्सेस सापडायला लागले. कृष्णाने ज्या पद्धतीनं कंसासोबत केलं किंवा ज्या पद्धतीनं इतर राक्षसांना मारलं होतं, तर ती कृष्ण विद्या. कारण ज्या व्यक्तीनं मला हे शिकवलं ती कृष्णाच्या फाईट्स बद्दल मला नेहमी सांगायची, कृष्ण कशा पद्धतीनं मारायचा, कसं खेळायचं वगैरे असं. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा वारसा तर मला आलेला नाही ना. आणि बारकाईनं विचार करायला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की हे सगळं मूळ आहे. मग मी वेदांमध्ये रेफरन्सेस शोधायला सुरुवात केली. तर वेदात त्रितापते म्हणून एक देवता आहे, युद्धाचे देवता, तिच्यावरती 29 ऋषी आहेत आणि इंद्रावरती जवळजवळ 250 स्तोत्र आहेत, सुप्त आपण म्हणूया 250 सुक्त इंद्रावरती आहेत. मग त्याच्यानंतर मी परशुरामाचा अभ्यास सुरू केला, अगस्ती ऋषींचा आणि परशुरामाचा गुरु शिष्य. परशुरामाने साऊथ इंडियामध्ये म्हणजे हे कोकण आणि साऊथ आपण जो रिजन म्हणतो समुद्र किनारपट्टी, त्याच्यामध्ये कितीतरी शेकडो व्यायामशाळा काढून त्याच्यामध्ये कलरी पट्टू जे आपण म्हणतो त्याचं प्रशिक्षण त्याने सुरू केलं. मग रामायणामध्ये तो भाग येतोय, मग महाभारतात येतोय आणि त्याच्यानंतरच हा भाग आपल्याकडे कसा शेवटपर्यंत आला, हे मंदिर मठामध्ये शिकवलं जायचं, मंदिर मठामधूनच नेमकं शाओलिन टेम्पलमध्ये शिकवलं. तर ते कसं झालं, 6व्या शतकामध्ये बोधिधर्मा म्हणून आपल्या कांजीपुरम जे स्टेट आहे साऊथ इंडियामध्ये, जे कांजीपुरम स्टेट आहे, तिथल्या सुगंध राजाचा 3 नंबरचा मुलगा बोधिधर्मा हा बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी चीनला गुरुच्या इच्छेसाठी म्हणून तो गेला आणि तिथं त्यांनी जे शिक्षण सुरू केलं, त्यांना फिजिकल ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. हे आपले जे यम नियम आपण म्हणतो ना अष्टांग योग, हे अष्टांग योग त्यांनी शिकवायला सुरुवात केली आणि त्याच्यातच मार्शल आर्टचं ट्रेनिंग की जे आपण कोट्यवधी रुपये डॉलर कमवणारे चित्रपट निघतात. तर हे गुरुकुलामध्ये आपण जे पूर्वी शिक्षण दिलं जायचं तेच मंदिर मठामध्ये दिलं जायचं, तेच तिकडे गेलं आणि त्याचं शाओलिन टेम्पलमध्ये रुपांतर झालं, म्हणजे मठ त्याचं त्यांनी शाओलिन हे नाव घेतलं मॉनेस्ट्री आणि तिथून ते वाढत वाढत गेले. त्यामुळे मी हा भाग सगळा घेतलेला आहे. आपले तुम्ही स्वतः शिकवता ते? हा, मी 82 सालापासून हे सुरुवात केली मुलांना शिकवायला. हळूहळू हे करत हजारो मुलांना त्याचं प्रशिक्षण दिलं. स्पर्धांमध्ये ते कराटे कुंकूच्या स्पर्धामध्ये पण उतरतात, चांगले मेडल्स पण मिळवत आहेत, कौतुक आहे त्यांचं. फक्त ह्या मंत्रशास्त्राच्या मधल्या अभ्यासामध्ये थोडंसं मी दुर्लक्ष केलं होतं. 1-2 महिन्यात मी ते पुस्तक संपवलं की पुन्हा आता त्याच्याही पाठीमागे मला लागायचंय. पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तुम्ही आर्य या शब्दावर खूप विचार करून त्याच्यावर पुस्तकात लिहिलेलं आहे तुमच्या, ते सांगा. हा, आता आपल्या संस्थेचं सिम्बॉल जे आहे त्या सिम्बॉलमध्ये आपली जी घोषवाक्य म्हणतो क्रूडवंत विश्वमार्य असं दिलंय आपण, सर्व जग आर्यमय बनूया. आता हिटलरनी आर्य हा शब्द एवढा बदनाम केला आहे की प्रत्येकजण त्या शब्दाकडे संशयाने बघतोय. पण आपल्या पूर्वीच्या याच्यामध्ये आर्य हा शब्द हा संस्कृतीवाचक गुणवाचक असा शब्द आहे. त्याचे जर तुम्ही संस्कृत श्लोक किंवा जे मी रेफरन्सेस दिलेले आहेत ते बघितलं तर तो कुठेही जन्माशी संबंधित असा नाहीये. आणि आपल्यात जसं आर्य ह्या शब्दाबद्दल म्हणजे आर्य बाहेरून आले का, हाही त्याच्याबरोबर पॅरलल एक शब्द आपल्या लोकांच्या मध्ये येतो. तर बेसिकली कसं आहे की आर्य हा गुणवाचक शब्द आहे आणि वेदांमध्ये फॉरेनच्या लोकांनी बऱ्याच जणांनी आक्षेप घेतले होते की वेदांमध्ये जे वातावरण निर्मिती वातावरण जे सांगितलेलं आहे वर्णन केलेलं आहे आज ते भारतात नाहीये, त्यामुळे वेदांची निर्मिती भारतात झालेली नाहीये. पण त्याच्या पाठीमागचं खरं गणित असं आहे की
पृथ्वीचे जर तुम्ही मुवमेंट्स बघितल्या तर पृथ्वी तीन पद्धतीने फिरते, एक स्वतःभोवती फिरते, एक सूर्याभोवती फिरते आणि तिसरं स्वतःच्या अंतर्गत तिच्या हालचाली चालू असतात आणि तिचा ऍक्सिस हा नेहमी बदलत असतो. आता सुद्धा गेल्या 3-4 वर्षात पृथ्वीचा ऍक्सिस थोडा थोडा फिरतोय, टिल्ट होतोय आणि त्याच्यामुळं आतमध्ये गर्भामध्ये जे आपण प्लेट्स म्हणतो की नाही, पण समजा चार पाच फरशा जर आपण एकमेकावरती ठेवल्या त्या थोड्याशा तिरक्या झाल्या तर त्या हलतील, तशा पद्धतीनं जमिनीतले आतले स्तर हलले की मग भूकंप होत आहेत आणि हे सगळे मोठे प्रॉब्लेम होत आहेत. तर हा जो ऍक्सिस बदलला की पृथ्वीचं वातावरण बदलते आणि ऍक्सिसच्या भूमी पोझिशनवरून 10,000 वर्षापूर्वी पृथ्वीचा ऍक्सिस नक्की कुठं होता, 20,000 वर्षापूर्वी कुठं होता, 30,000 वर्षापूर्वी कुठं होता हे आपल्याला सांगता येणार नाही. आज जिथं आहे तिथं तो पूर्वी नव्हता, आलं लक्षात. त्याच्यामुळं पृथ्वीमध्ये आपल्या भारतामध्ये वेदांची निर्मिती झाली की नाही हा प्रश्न, जसं ते म्हणतात की वातावरण निर्मिती त्यावेळेला आपल्याकडे अशी असू शकेल म्हणून हा आक्षेप आपल्याला खोडून टाकता येईल की आर्य हे बाहेरून आले आणि मग इथल्या आर्य द्रविड हा झगडा ऍक्च्युली हा ब्रिटिशांनी तयार केलेला प्रॉब्लेम आहे की त्यांना जसं 1857 स्वातंत्र्य समर झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या सांस्कृतिक नाळा ह्यांच्या तोडल्याशिवाय, मेकॉलेचं पत्र आहे की त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या वडिलांना हे लिहिलेलं आहे की आम्ही अशा पद्धतीनं भारतामध्ये मुवमेंट सुरू केलेली आहे, अशा पद्धतीनं शिक्षण संस्था काढतोय की जेणेकरून ते त्यांच्या रूट्सपासून कट होतील आणि ती त्या ह्याच्यामध्येच आपल्या देशामध्ये आताची जी भांडणं आहेत, आताचे जे गैरसमज आहेत, हे सगळे हिंदू मुस्लिम झगडे तिथून सुरू झाले, आर्य द्रविड झगडा तिथून आहे, परत जातीपातीमध्ये जास्त पुन्हा त्याच्या स्तोम माजायला लागलं, पण हा त्यांनी तयार केलेला आहे. आपण आता हे सगळं दुरुस्त केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला समाज हा व्यवस्थित बांधला गेला पाहिजे, पुन्हा एकदा सुवर्ण देश म्हणून तयार होऊ शकेल. मला एक सांगा की मंत्रशास्त्र आणि संख्याबद्दल तुम्ही जे विचार मांडता लोकांसमोर, आता द्वंद्व कलेबद्दल कोणाला आक्षेप असण्याचं कारण नाही कारण ती जगभर आणि ती लॉजिकल पण आहे, तर्कशुद्ध आहे आणि द्वंद्व कला आहे ती फिजिकल आहे, व्यायाम प्रकाराचा एक अधिक उन्नत भाग असं म्हणू. पण जेव्हा संख्याशास्त्र आणि मंत्रशास्त्राबद्दल तुम्ही बोलता तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात, तुम्हाला कशा प्रकारच्या येतात? पहिल्यांदा लोक संशयाने बघतात आणि जसजसं मी बेसिकली ज्यावेळेला व्याख्यान देतो मी सरळ इन्सिस्ट करतो की फळा आणि खडू असला तर मला तुम्हाला प्रॅक्टिकल त्याच्यावरती ऍप्लिकेशन देता येईल. कसं झालंय की रेने देकार्त आणि न्यूटनच्या ह्या दोन शास्त्रज्ञांच्या लिखाणापासून किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं गणिती सिस्टीम सुरू केली की प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन गणितामधून पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या लोकांचं सगळं बघण्याचा दृष्टिकोन तसा झालेला आहे की प्रत्येक गोष्ट गणितात मांडली तर ती खरी शास्त्रीय. म्हणून मग म्हटलं ठीक आहे, मग ह्यांना संख्या दाखवूया. मग स्पंदन हा शब्द मी बोर्डावरती लिहितो, मग स्पंदनाच्या लहरी मी देतो तिथं खाली, कारण एका साईडला अगोदर मी टेबल देतो की हे टेबल आहे आणि तुम्ही ते काउंट करू शकताय, कम्पेअर करू शकताय अक्षराचा एक अंक. हा मग स्पंदन, मग संख्या, मग त्याच्यानंतर त्यांना मंत्र, मग वाल्याकोळी त्याची बेरीज 25 म्हणजे 7 येते आणि राम हा मंत्र तो त्याची पण 7 येते, प्रल्हाद 6 येते बेरीज, नमो नारायण 6 येते बेरीज, तुकावाणी आपले जे संत तुकाराम त्यांना स्वप्नामध्ये रामकृष्ण हरी मंत्र दिला होता तर त्यांची तुकावाणी बेरीज 8 येते आणि रामकृष्ण हरीची बेरीज 8 येते. हनुमान जो श्रीराम श्रीराम म्हणतो तर हनुमानाची 9 येते आणि श्रीरामची 9 येते. म्हणजे हे तुम्हाला हजारो वर्षाचा जर एकदा रेफरन्स दिला, 10,000 वर्षापूर्वी 15,000 वर्षापूर्वी वाल्याकुळीला जो मंत्र दिला आणि 350 वर्षापूर्वी तुकारामाला जो दिला, ह्याच्यामध्ये कुठेतरी एक लिगसी आहे. हनुमानासंबंधी लिहिताना एक खूप गूढ असं एक विधान केलेलं आहे की हनुमान हा जो मंत्र म्हणतो म्हणजे मंत्र म्हणत पुढचा राम काहीतरी हनुमान आहे, काय येते? हा आता हे आपलं विश्व चैतन्याचं जे कालचक्र आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये आपली चतुर्युग आपल्या ऋषीमुनींनी मांडलेली आहेत, त्या प्रत्येक युगामध्ये 43,20,000 वर्षांनी एक युग संपतं. तर प्रत्येक युगामध्ये जसं आपण 3 तासाचं नाटक म्हणतो की नाही किंवा एखादा सिनेमा, तो एकदा फिल्म झाला शूट झाला की तो तसाच पुढा पुढा दिसायला सुरुवात होते, तशा पद्धतीनं 43,20,000 वर्षांचं शूटिंग पूर्ण झालं असं आपण समजूया आणि तशा तशाच घटना घडत असतात. म्हणजे जसं की आज आपण बोलतोय तर ह्यावेळेला पुन्हा अशाच पद्धतीनं आपण बोलत असो, कदाचित आतले आत्मे वेगळे असतील पण आपले शर्ट्स तसेच असतील, जे आपण म्हणतो ना एव्हरी सराउंडिंग ते तशा पद्धतीनं असेल. हा कन्सेप्ट अजून 43,20,000 वर्ष, अजूनही 43,20,000 वर्षांनी. आणि हनुमानाच्या बाबतीत असं सांगितलं जातं की रामाला अतिशय जवळचा कोण,
रामभक्त राममय झालेला कोण आहे हनुमान, तर हनुमान आहे. त्यामुळे तो तिथं इनस्टेप होऊ शकेल. रामांचं जसं स्वतः इव्हॉल्युशन होईल, ते जसे वरची गती त्यांची असेल तसं त्यांची जागा जी रिकामी राहील. जसं आपण म्हणतो की एका नटाने एक रोल करायचा सोडून दिला की दुसरा रोल दुसरा नट तिथे येऊन रोल करतोय. म्हणजे युगे 28 आपण जसं म्हणतो त्याच्या पुढच्या वेळेला युगे 29 असं सुरू होईल. आणि त्याच्यामध्ये हे ह्या पद्धतीनं सगळं आणि हे आपल्या ऋषीमुनींनी त्या त्या वेळेला सायकल्स लिहिलेले आहेत. आता जसं भागवत ग्रंथामध्ये किंवा इतर ग्रंथांमध्ये जी आकडेवारी किंवा जी मी पुस्तकात दिलेली आहे विषय प्रवेश चॅप्टरमध्ये, तर ही आकडेवारी आणि शास्त्रज्ञांनी जे वेगवेगळे पृथ्वीची आणि सूर्याची निर्मिती आणि हे जे वर्ष सांगितलेत ना, तर ह्याला ते हळूहळू टॅली व्हायला लागलेलं आहे. ऍडव्होकेट निकम, तुम्ही या संपूर्ण बीएससी एलएलएम असलेले ऍडव्होकेट शंकर निकम हे हा मनुष्य या प्रकारे अंतर्मुख एकाच वेळेला आणि त्याच वेळेला बहिर्मुख होऊन या संपूर्ण शास्त्रांची जी उकल करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा त्या आधुनिक काळाशी त्याची सुसंगतता शोधण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यातली जी गंमत आहे, त्यातलं जे गूढ आहे, त्यातलं जे तारतम्य आहे, ते आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करण्यात या 2 दिवस तुम्ही घालवलेत, तुमचा बहुमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल ईटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे साधी फिलॉसॉफी. वस्तुस्थिती अशी आहे की आपण जी गोष्ट प्रत्येक जी निसर्गाकडनं घेतो ही एका ऋण तत्वावरती म्हणजे कर्जाच्या तत्वावर घेतो आणि ते कर्ज परत करणं हे आपलं परमकर्तव्य आहे. संवादचा आजचा पत्र विनोद जोशी यांनी मलकापूरहून पाठवलंय. मी संवादचा नियमित प्रेक्षक आहे. भारनियमनाच्या संकटावर मात करून नित्यनियमाने 4 वर्षांपासून संवाद ऐकतो पाहतो. रोजचा संवाद हा वैशिष्ट्यपूर्ण वैविध्यपूर्ण असतो. मुख्य म्हणजे निराशा आलेल्या तरुणांना व्यावसायिकांना संवादमुळे नवसंजीवनी मिळते. मात्र त्यांनी रोज संवाद ऐकावा पाहावा एवढं मात्र खरं. आपण हे पत्र पाठवल्यास आवर्जून त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 11:30 संवाद फक्त ईटीव्ही मराठी. नमस्कार.